नमस्कार, मी हेमंत देसाई, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, सुरुवातीलाच त्यांना मी अभिवादन करतो. बाबासाहेबांनी जो समतेचा संदेश दिला, उदारमतवाद, लोकशाही, बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिली हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण तरीसुद्धा त्यांनी जी रुजवली इथली मूल्य, त्यापासून आपण दूर जातोय का असा सातत्याने प्रश्न निर्माण होतो. अनेक प्रश्नांचा एक प्रकारचा भुंगा तयार होतो. इतके प्रश्न आहेत. महिला अत्याचार, दलितांवरती अत्याचार होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. त्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. लोकांना काही कारण नसताना नक्षलवादी ठेवून तुरुंगात डांबलं जातं आहे. शिक्के मारले जात आहेत लोकांवर. विषमता वाढलेली आहे. बाबासाहेबांनी जे आपल्याला शिकवलं ते आपल्या डोक्यात गेलं आहे का? हृदयात तिथं पाझरलं आहे का? आपल्या राज्यकर्त्यांच्या, लोकांच्या, राजकारण करणाऱ्यांच्या, हा खरा प्रश्न आहे. ही प्रस्तावना करून मी मूळ विषयाकडे वळतो. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मशिदीवरचे भोंगे यापुढे चालणार नाहीत आणि ते भोंगे काढून घेतले नाहीत तर आम्ही समोर त्याच्या दुप्पट जोरात हनुमान चालीसा म्हणू, असं त्यांनी सांगितलं. त्या विषयावरती मी व्हिडिओ बनवला. राज ठाकरे यांच्या मतांबद्दल मी माझे मतभेद मी व्यक्त केले. राज ठाकरे हे अतिशय प्रभावी नेते आहेत. त्यांच्यात अनेक गुण आहेत. लोकांच्या भावनांना साथ कशी घालायची, तरुणांना भुरळ कशी घालायची, हे सगळं त्यांना माहिती आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे. अतिशय उत्तम व्यक्तिमत्व, अतिशय प्रभावी नेतृत्व, वक्तृत्व आणि इतिहासाचंही असलेलं भान, कलेचं असलेलं भान, असे अनेक गुण त्यांच्याकडे आहेत. पण तरीसुद्धा त्यांनी एखादं राजकारण केलं, त्यांनी काही विचार व्यक्त केले, त्याच्यासंबंधी माझे मतभेद असले तर ते मी व्यक्त करतो. माझे विचार पक्के आहेत, त्यांचे विचार त्यांच्या ठाई पक्के असतील. पण म्हणून राज ठाकरे हे सुद्धा मतभेदांचा आदर करतात. कोणी जे विचार करणारे लोक असतील, कोणी अभ्यासक असतील, कोणी पत्रकार असतील, त्यांचा आदर करतात. हे राज ठाकरे हे नेहमीच करतात आदर. मीडियाचा आदर करतात. त्यांच्या काही अनुयायी मत, त्यांच्याबद्दल जर मतभेद व्यक्त केले तर टोल करतात. आणि हे राज ठाकरे यांना सुद्धा रुचणार नाही, मी हे पहिल्यांदाच सांगतो. विषयाच्या सुरुवातीला मी राज ठाकरे यांनाही शुभेच्छा देतो. ते यासाठी की ते आता आजोबा झालेले आहेत. त्यांचा मुलगा अमित याला पुत्ररत्न झालेला आहे. म्हणून त्यांनाही नातवाला शुभेच्छा, त्यांच्या अमित ठाकरे यांना शुभेच्छा, त्यांच्या अमित ठाकरेंच्या पत्नींना शुभेच्छा, राज ठाकरे शर्मिला ठाकरे यांनाही शुभेच्छा देतो मी. आणि विषयाला सुरुवात करतो. विषय काय आहे? ठाण्याच्या सभेमध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी थेटपणे आवाज दिला आणि सांगितलं की मशिदीवरचे भोंगे जे आहेत ते ईद म्हणजे 3 मेला च्या अगोदर हे उतरावा, नाहीतर मी माझ्या पद्धतीने जाईन. हनुमान चालीसा तर म्हणण्याची सुरुवात झालीच आहे. अनेक ठिकाणी मग कारवाया सुद्धा झाल्या. आणि त्यांनी सांगितलं की ते जर हे जर माझी मागणी मान्य झाली नाही तर माझ्या भात्यात अन्यसुद्धा बाण आहेत, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा उपस्थित केला, समान नागरी कायद्याचा मुद्दा उपस्थित केला. आता हे मुद्दे हे सगळे मुख्यतः भावनात्मक पद्धतीने राजकारणात वापरले जातात. समान नागरी कायदा हे राज ठाकरेंनी पहिल्यांदा मागणी केली, काही अजिबात नाही. हमीद दलवाईंनी केव्हाच ती मागणी केली होती. तलाक पीडित स्त्रियांची जी गाराणी आहेत, तलाक पीडित स्त्रियांचा मोर्चा, हे सगळं हमीदभाईंनी केलं होतं. अनेक मुस्लिम कार्यकर्त्या ज्या आहेत महाराष्ट्रातले सुद्धा, त्यांनी यासंबंधी पुढाकार घेतला होता. त्या राज ठाकरे यांनी काही नव्याने ते काही सांगितलं असं अजिबात म्हणणं नाही आहे. समान नागरी कायदा
जर त्याच्यामागच्या भावना म्हणजे त्याचं राजकीय भावना नसतील, समान नागरी कायदा तर समान नागरी कायदा आला पाहिजे. मशिदीवरचे भोंगे उतरवले पाहिजे, माझंही म्हणणं आहे, काहीच हरकत नाही त्याला. तलाक पीडित स्त्रियांचा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यात काही मतभेद असायचं कारण नाही. मतभेद कशाला आहे तर मतभेद तुम्ही कशा पद्धतीचं राजकारण करता आहे, कोणती वेळ साधून कोणत्या मागण्या करतात याच्या संबंधीचा आहे. राज ठाकरे यांनी हे पद्धतशीर राजकारणच सुरू केलेलं आहे हे स्पष्ट आहे. आता मी तुम्हाला एक पहिला मुद्दा सांगतो, तो असा की त्यांनीच सांगितलं होतं, त्यांचं भाषण उपलब्ध आहे, की 317वा कलम, समान नागरी कायदा हे मुद्दे तुम्ही उकराल, कोण उकराल, मी मोदी शहा, त्याच्यामुळे आपले रोजचे प्रश्न सुटणार आहेत का, असंही राज ठाकरे म्हणाल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. आता ते उलटं वेगळं म्हणतात, पेट्रोल आणि डिझेल चे भाव जेव्हा 90च्या आसपास होते किंवा 80च्या आसपास होते, त्यावेळी मी 2018 साली भारत बंद झालेला होता, 21 पक्ष सामील झाले होते त्याच्यामध्ये, त्यामध्ये मनसे सामील झालेला होता, आणि मनसेने त्यावेळी स्पष्टपणे सांगितलं होतं की पेट्रोल डिझेलमुळे प्रचंड महागाई झालेली आहे आणि ही सहन करण्याच्या पलीकडची आहे. आता तर बघा पेट्रोल डिझेलचे भाव किती वाढलेले आहेत त्याच्या पलीकडे, किती वाढलेले आहेत त्याच्या पलीकडे, पण त्यासंबंधी ब्रही काढला जात नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की ईडीचा विषय निघाला होता, ईडीच्या विषयामध्ये सुद्धा मी एक पोस्टही लिहिली होती, ती अशी की राज ठाकरेंनी असं सांगितलं, एक प्रकार म्हणजे एक्झॅक्ट शब्द वेगळे असते, की जेव्हा ईडीच्या कारवाया सुरू झाल्या की लगेच म्हणजे थोडक्यामध्ये या मंडळींची बोंबाबोंब सुरू होते, म्हणजे रस्त्यावर येतात, आंदोलनं होतात, अशा प्रकारचं राजकारण महाविकास आघाडी सरकारमधले पक्ष किंवा त्यांचे नेते करतात. माझ्यावर मला सुद्धा नोटीस आली होती, मी गेलो असं ते म्हणाले, पण तेवढ्यावरतीच ते भागलं नाही, मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले होते. इडियट हिटलर असे टी शर्ट्स घालून मनसेचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावरती आले होते, त्यांना अटक झालेली होती आणि त्यांनी मोदी शहांवर टीका केली होती. मोदी शहा हे राजकीय इतिहासामधून म्हणजे ते पुसले गेले पाहिजे, ते बाजूलाच त्यांनी फेकून दिलं पाहिजे, अशा प्रकारचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. आता मात्र ते काय म्हणाले की मोदींनी उद्या काही चुकीचं मला वाटलं तर मी बोलीन ना ते, तर गेल्याच व्हिडिओत मी मोदींच्या चुकीच्या धोरणांबद्दल बोललो होतो, काय काय चुकीची धोरणं आहेत त्याच्याबद्दल उहापोह केला होता. GST असेल, नोटाबंदी असेल, आत्ताची महागाई आहे, बेरोजगारी आहे, बेरोजगारी 45 वर्षातली सगळ्यात जास्त वाढलेली आहे, मग आता का बोलत नाही असा प्रश्न. आता ठीक आहे, हे सगळं झालं. आता राज ठाकरे यांच्या असं लक्षात आलं, मी गेल्या वेळी सांगितलं होतं की नाशिकमध्ये मी विकास केला पण लोकांनी प्रतिसाद दिला नाही, मग ते वैतागून म्हणाले मग मी आता माझ्या पद्धतीनं जाईन, म्हणजे मी तुम्ही आता बाकीचे लोक करतात तेच मी करीन, असंच त्यांना एक प्रकारे सुचवायचं होतं, तुम्हाला हा मार्ग पसंत नाही आहे तर मी हा मार्ग स्वीकारेन, आणि न बोलता त्यांनी तोच मार्ग म्हणजे लोकांच्या भावना थोड्याशा प्रक्षुब्ध करणं, भावनात्मक प्रश्न हाती घेणं आणि मतं मिळवणं. आता हा जो फॉर्म्युला आहे, मी तुम्हाला असंही सांगतो की ते असंही म्हणाले, फॉर्म्युला शब्द तुम्हाला आठवतो की नरेंद्र मोदी यांचा आवाज फॉर्म्युल्यावन शर्यतीमधल्या गाड्यांसारखा आहे असं ते म्हणाले, असं त्यांचं वक्तव्य होतं, राज ठाकरे म्हणाले होते, इतकी जबरदस्त टीका त्यांनी केलेली. ठीक आहे, आता मी असं म्हटल्यावरती मनसेचे समर्थक लगेच म्हणणार की मग शिवसेनेची लाईन बदलली, धोरण बदललं, ते तुम्हाला चालतं, हे चालत नाही. शिवसेनेचं धोरण काय होतं अगोदर, तर सेक्युलरिझम न मानण्याचं होतं, दंगे धोपे झाले होते, मुसलमानांच्या विरुद्ध अतिशय जहरी वक्तव्य करण्यात आली होती, तेव्हा मी टीका केली होती, पण ते धोरण बदललं आणि सेक्युलरिझम त्यांनी जवळ केला. हा धावड भाग म्हणून शिवसेनेचं बदललेल्या भूमिकेचं कौतुक केलं.
राज ठाकरे यांनी विकासाचे प्रश्न हाती घेतले त्यांचं कौतुक केलं. पहिल्या सभा मला आठवते स्थापनेच्या दिवशीची मार्च महिन्यात झालेली सभा त्यांची, त्या सभेमध्ये शिवाजी पार्कवर 40 वर्षानंतर आधी बाळासाहेब ठाकरेंना आपण बघितलं होतं शिवाजी पार्कवर, 40 वर्षानंतर राज ठाकरे यांना बघितलं. बाळासाहेबांचं प्रतिरूप आणि वक्तृत्व तर मी म्हणेन की बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा अधिक प्रभावी, अधिक कंटेम्परी म्हणजे समकालीन, आवाज लावण्याची पद्धत, शब्दांची फेक, शब्दांची अचूक निवड, लोकांना पटकन आवडेल अशा प्रकारची उदाहरणं देणं हे अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने राज ठाकरे करतात. त्यांचा सिनेमाचा व्यासंग चांगला आहे, संगीताचा व्यासंग आहे, इतिहास म्हणजे पहिले महायुद्ध, दुसरं महायुद्ध सगळ्या प्रश्नांचा त्यांना चांगलं भान आहे. अनेक हिरोज आहेत त्यांच्या डोळ्यासमोर चर्चिलसारखे, याचा सगळा उपयोग ते आपल्या भाषणांमधनं करतात. आता एक लक्षात घ्या, त्या पहिल्या भाषणाचा मी जो उल्लेख केला त्या भाषणात ते काय म्हणाले होते, बघा ही इथे मुंबईचे, पुण्याचे, नाशिकचे शहरं कशी आहेत बघा, संपूर्ण विस्कटून गेलेली आहेत, त्याला काही चांगलं रंगरूप नाही. बघा सिंगापूरमध्ये, बघा व्हिएतनाममध्ये, बघा युरोपात, तिकडनं आलो की मला फ्रस्ट्रेशन येतं, अशा प्रकारची भावना कोणाला येतं ते फ्रस्ट्रेशन, आणि ते ती फ्रस्ट्रेशन ते नैराश्य ते दाखवतं. शहर किती विद्रूप झालेली आहेत, कोणी येत आहे आपल्याकडे त्याला झोपड्या बांधतायत, अनधिकृतपणे फेरीवाले बसत आहेत, याच्याबद्दलचा संताप, रास्त संताप त्यांनी व्यक्त केला होता. मी मध्यंतरी एक पोस्ट लिहिली होती की शिवाजी पार्कवर कट्ट्यावर मी गेलो असताना एक दोन रसवाले, म्हणजे जे आरोग्यपूर्ण फलरस देतात किंवा काही वनस्पतीचा रस देतात, ते कुठच्याही उद्यानामध्ये असतात, त्याच्या पलीकडे भाजीचं मार्केट असावे तसंच कट्ट्यावरती कोणी कपडे विकतंय, कोणी काय विकतंय, म्हणून मी पोस्ट टाकली होती. त्याच्यावरती मला लोकांनी काय उलटी रिॲक्शन दिली की बघा या गरिबांनी विकू नये, काय गरिबांनी विकावं, गरिबांच्या विरुद्ध कोण आहे, म्हणजे चुकीचा अर्थ घेऊन टार्गेट कसं केलं जातं बघा. मी असं म्हटलं होतं की मनसेसारख्या किंवा शिवसेने कोणी शिवाजी पार्कचे शिवतीर्थावरचे ते प्रेमी आहेत, तिथे त्यांचा जन्म झाला आहे, त्यांनी हे हटवलं पाहिजे. दुसरीकडे बघा ही बसायची जागा नाही ना, उद्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये भेळीचा स्टॉल चालेल का, आणि असं म्हटलं की गरिबांच्या विरुद्ध, हा भंपकपणा आहे आणि हा भंपकपणाचा विरोधच केला पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की त्यात पहिल्या सभेमध्ये हे सगळे प्रश्न बेकारीचे मांडले होते, उद्यानांचे मांडले होते राज ठाकरे, आणि ते असंही म्हणाले होते की मला काही लोक असं म्हणतात की या ठिकाणी तुम्ही भाषणाला जाल तर दलितांबद्दल बोलू नका, त्या ठिकाणी जाल तर मुसलमानांबद्दल बोलू नका. ते म्हणाले की असं का, मी टिपिकल नेत्यांप्रमाणे मी कोणाचा अनुनय करणार नाही. ते असं म्हणाले की जेव्हा महम्मद पैगंबरांच्या, प्रेषित महम्मद पैगंबर त्यांच्याबद्दल आपण सगळे आदर करू, त्यांच्या व्यंगचित्रावरनं वाद झाला, दहशतवादांनी त्या वादाचा ते त्या मतभेदाचाही एक फायदा घेतला, खून खराबा केला, राज ठाकरे असं म्हणाले की जे व्यंगचित्र काढलं आहे व्यंगचित्रकारांना आम्हाला काय लागतं, पहिल्यांदा त्या माणसाचा फोटो लागतो समोर, पेशीत महम्मदाचा फोटो उपलब्ध आहे का, चित्र उपलब्ध नाही आहे, मग व्यंगचित्र कसं काढलं हे चुकीचं आहे. राज ठाकरे म्हणाले हे चुकीचं आहे म्हणजे असं व्यंगचित्र काढणं, आणि ते म्हणाले की अतिशय चुकीचं असं करायला नको, म्हणजे मुसलमानांच्या भावना लक्षात घेऊन ते अतिशय संवेदनशील रीतीने बोलले राज ठाकरे. पण त्याचवेळी ते असं म्हणाले पण हुसेननी ज भारतमातेचं असेल, लक्ष्मीचं असेल, सरस्वतीचं असेल, नग्न रूपातलं चित्रण काढणं तेही मला आवडत नाही, मग त्याच्याबद्दल सुद्धा मुसलमानांनी बोललं पाहिजे, त्याचाही निषेध केला पाहिजे असं म्हणाले. मला काही याच्यात फारसं चूक वाटत नाही की राज ठाकरेंच्या ही भावना त्यांनी व्यक्त केली, मुस्लिम बांधवांबद्दलच्या त्यांच्या भावना त्या होत्या. मग आता काय झालं,
विकासाबद्दल ते बोलत होते, मुस्लिमांबद्दल अशा पद्धतीने बोलत होते. आता काय झालं तर, पण मी तुम्हाला सांगतो की गुढीपाडव्याची सभा ठाण्याच्या सभेला प्रचंड गर्दी झाली, तुडुंब प्रतिसाद मिळाले. हे खरं का मिळाला असा तो, त्याच्यात खोलात आणखीन खोलात जाण्या इतका आता वेळ नाही आहे. पण उघड उघड आहे की लोकांना अशा भावना चिथावणी दिलं, प्रक्षुब्ध केलं, तर त्या लोकांना त्याचा लोक त्याला प्रतिसादही देत आहेत. म्हणजे राज ठाकरे विकासाबद्दल बोलत होते तेव्हा तेवढा प्रतिसाद नव्हता, ते दसपट प्रतिसाद जर आत्ता मिळत असेल, TRP मिळत असेल, तर मग अनुनय सुरू होतो आणि तो अनुनय त्यांनी सुरू केलेला आहे. हे स्पष्ट आहे, हा अनुनय सुरू व्हायचा. आणि मी तुम्हाला सांगतो की मनसेचे कार्यकर्ते मला सांगतात, इतके खुश आहेत ते तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही काही म्हणा, तुम्ही म्हणजे तुमच्या की पुरोगामी सेक्युलर काही म्हणो, तुडुंब प्रतिसाद आहे. आता आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये चिक्कार यश मिळणार. जे कार्यकर्ते अतिशय निराशेच्या गर्तेत होते एका महिन्यापूर्वी की काय पक्षाचं होणार, काय वाटोळं होणार, वाट लागणार, ते त्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. भाजप आणि भाजपची मतं आणि मनसेची मतं अशी ॲडिशन झाली की आमच्या दणादण सीट्स येतील असं ते म्हणाले. आणि मी तुम्हाला ते म्हणताय ते खोटं नाही आहे. मी तुम्हाला आठवत असेल की गेल्यावेळी असं म्हणालो होतो की जेव्हा लावरे तो व्हिडिओ म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीचा अप्रत्यक्ष प्रचार राज ठाकरेंनी केला, प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष प्रचार, त्यांच्या अजेंड्याचा त्यांनी त्यांचा अजेंडा जो होता तो राज ठाकरेंचा अजेंडा होता असं म्हणू आपण, की राज ठाकरेंचा अजेंडा होता तोच काँग्रेस राष्ट्रवादीचा अजेंडा होता असं म्हणूया आपण फार. पण त्याचा उपयोग काँग्रेस राष्ट्रवादीला झाला नाही. का झाला नाही मी असा विचार केला, का झाला नाही बाबा, राज ठाकरे तर इतके प्रभावी बोलतात, इतकी गर्दी होती तेव्हासुद्धा, चांगला प्रतिसाद होता नेहमीप्रमाणे, मग का झालं असेल? कारण मोदींचं जे मोदींचं व्यक्तिमत्व, मोदींचा करिश्मा कायम होता. अशा मोदींवर जर राज ठाकरे हल्ला करणार असतील, कोणी हल्ला केला तर ते आम्हाला पटत नाही, हे लोकांची भावना तशी होती. आता काय आहे, आता महाविकास आघाडी सरकार इथे आहे, अजूनही मोदींचा करिश्मा जबरदस्त आहे. अशा वेळी कदाचित इथे महाविकास आघाडी सरकार 2.5 वर्ष झालं, आता अँटी इन्कमसी हळूहळू समजा तयार होऊ शकते, आणि मोदी शहांच्या बाजूने एक प्रकारे, भाजपच्या एक प्रकारे बाजूने राष्ट्रवाद असेल, राष्ट्रप्रेम असेल, हिंदुत्ववाद असेल, याच्या बाजूने राज ठाकरे बोलतायत, मग त्याचा प्रभाव जास्त होईल. आणि म्हणून माझंही मत असं आहे की यावेळी राज ठाकरे यांच्या भाषणांना जास्त प्रतिसाद मिळेल आणि मनसेला जास्त यश मिळेल. मला त्यांची मतं पटत नाही आहे, पण त्यांना यश मिळेल अधिक. गेल्या वेळी 0 यश मिळालं होतं, पण यश मिळेल असं मला वाटतं आहे. आपल्याला राजकारणसुद्धा याचं समजून घेतं, मी तुम्हाला उदाहरण देतो. 2009 लोकसभा निवडणूक मनसेने लढवली, आपल्याला माहिती आहे की राजसाहेब बाहेर पडले होते शिवसेनेतनं, त्यांनी मनसेची स्थापना करून काही वर्ष झाली, आणि त्यावेळी त्यांनी सेना आणि भारतीय जनता पक्ष दोघांनाही हे रुसलेलं नव्हतं. बाळासाहेबांनी ते एका टप्प्यावरती आवाहन केलं होतं की मराठी मतांच्या मध्ये फूट घडू नका असंही आवाहन केलं होतं, कळकळीचं आवाहन केलं होतं, आणि राजसाहेब बाळासाहेबांना दैवताप्रमाणे मानतात. पण तरीसुद्धा ते वेगळे झाले होते, आपला पक्ष वेगळा स्थापन झाल्यानंतर त्यांना त्यांच्या पद्धतीने राजकारण करणं भागच होतं, ते त्यांचं कर्तव्य होतं आपल्या पक्षाच्या हितासाठी. तर राष्ट्रवादी ईशान्य मुंबईमध्ये बघा की संजय दीना पाटील यांनी आपले आता सध्याचे मीडियाचे डार्लिंग जे आहेत किरीट सोमय्या त्यांच्याविरुद्ध त्यांनी लढाई केली होती. संजय दीना पाटील, दीनाबामा पाटील आपले प्रख्यात कामगार पुढारी, त्या संजय दीना पाटील यांनी आणि किरीट किती मतांनी विजयी झाले संजय पाटील, फक्त 2933 मतांनी. त्यावेळी शिशिर शिंदेनी किती मतं घेतली, 1,95,000 ही मतं. उघडपणे शिशिर शिंदेमुळे संजय पाटलांचा पराभव झाला, राष्ट्रवादीच्या संजय पाटलांचा पराभव झाला त्यावेळी, हे लक्षात घ्या तुम्ही.
आणि दुसरी गोष्ट दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा, दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा हे विजयी झाले. दुसरा नंबर कोणाचा होता, बाळा नांदगावकरांचा होता, मनसेचे राज ठाकरे यांचे उजवा हात ज्याला म्हणतो बाळा नांदगावकर, अतिशय जबरदस्त कार्यकर्ता आणि पुढारी ते बाळा नांदगावकर. अनेक मी कार्यकर्त्यांना ज्यांच्याबद्दल कमालीचा मनसेच्या कार्यकर्त्यांना आदर वाटतो, महाराष्ट्रामध्ये मंत्रीसुद्धा होते ते, गोविंदा पथकामार्फतसुद्धा त्यांचं मोठं काम आहे, अनेक कामं त्यांनी उभी केली करोनाच्या काळातसुद्धा, ते आणि त्यांचे सहकारी काळा चौकी, अभ्युदय नगर, शिवडी, भायखळा या परिसरात त्यांचं काम मोठं आहे. त्यांना त्यांचा नंबर दुसरा आला. तिसऱ्या नंबरवरती मोहन रावले आले. बघा, म्हणजे बाळा नांदगावकरांमुळे पराभव झाला शिवसेनेचा, हां, एका ठिकाणी मनसेमुळे राष्ट्रवादीचा पराभव झाला, एका ठिकाणी मनसेमुळे शिवसेनेचा पराभव झाला, तिसरी सीट जी आहे उत्तर मुंबईत राम नाईक उभे होते. राम नाईक हे केवढे मोठे नेते, मंत्री मंत्री होते, मुंबईच्या विकासात, रेल्वेच्या विकासात महत्त्वाची कामगिरी, अतिशय सभ्य सुसंस्कृत नेता. संजय निरुपमांच्या विरुद्ध केवळ 5,789 मतांचे पराभूत झाले. कोणामुळे झाले? शिरीष पारकर. आता कुठे मला माहिती आहे, पण अतिशय उच्च शिक्षित, अतिशय चांगले नेते होते ते मनसेचे. आता मला माहीत नाही सक्रिय आहेत की नाही तेवढे. 1,47,000 मतं त्यांनी घेतली होती. मनसेची स्थापना झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एवढी मतं मनसेने मिळवली, त्यामुळे एक राष्ट्रवादी, कुठे शिवसेना, कुठे भाजपचा पराभव, तीन उदाहरणं तुम्हाला दिली. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मनसेवर प्रचंड चिडलेला होता, खार कोण होता. पण आता काय म्हणतात चंद्रकांतदादा पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष, काय म्हणाले की राज ठाकरे हे स्वतंत्र मताचं आहे, त्यांचं तो वेगळा गडी आहे, त्यांचं एक स्वतःचा एक प्रभाव आहे, आणि राज ठाकरे हे कोणाचीही बी टीम होऊ शकत नाहीत असं चंद्रकांतदादा म्हणाले. आता राजकीय पुढारी कशा पद्धतीने सोयीस्कर पद्धतीने टोप्या बदलतात ते बघा. जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचा ला पूरक अशा प्रकारची भूमिका राज ठाकरे बटवत होते 2019 तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची बी टीम असं कोण म्हणत होतं? चंद्रकांतदादा, देवेंद्रजी, सुधीर भाऊ, सगळे लोक. तेव्हाची वक्तव्य काढा, देवेंद्रजींची जे राज ठाकरे यांच्याकडे मध्यंतरी जेवायलाही गेले होते त्यांची वक्तव्य बघा. आणि मनसेच्या सभांमध्ये टरबुजा टरबुजा असा गजर झाला होता. राज ठाकरेंचा त्याच्याशी काही संबंध आहे, त्या समुदायातनं असा गजर झाला होता. देवेंद्रजींचं नाव काढताच ही चुकीची गोष्ट आहे, असं कोणाबद्दल अशा प्रकारचा कुठल्याही सभेमध्ये जमावाने कोणीही असा उच्चार करणं चुकीचं आहे, पण हे झालं होतं. म्हणजे याचा अर्थ भाजपचे नेते आणि मनसेमध्ये किती तणाव होता तेव्हा. आता मात्र यांचा साक्षात्कार झाला आहे, राज ठाकरे यांच्या सगळ्या गुणांचे शोध लागलेले आहेत. आज तर बघा, देवेंद्र फडणवीस यांनी इतकी एकामागोमाग एक अशी ट्विट्स केली की सगळी राष्ट्रवादीच्या विरुद्ध, शरद पवारांच्या विरुद्ध. एखादी गोष्ट इन टँडम एका सुरात कशी होते बघा. एकीकडे राज ठाकरे यांनी शरद पवारांना टार्गेट करायचं आणि तिकडे देवेंद्रजींनी किंवा भाजपच्या पुढाऱ्यांनी त्यांना टार्गेट करायचं. हे पद्धतशीरपणे चालू आहे, व्यवस्थित चालू आहे त्यांचं राजकारण. आमची अजून युती नाही आहे, काही झालेलं नाही आहे, आम्ही आमच्या पद्धतीने राजकारण करतो आहे. जोपर्यंत परप्रांतीयांच्याबद्दलची राज ठाकरेंची भूमिका बदलत नाही तोपर्यंत काही होणार नाही, असं जे सांगणारे होते ते पद्धतशीरपणे एकमेकांना पूरक अशी भूमिका घेत आहे, हे राजकारण आहे. आता राज ठाकरेंच्या ठाण्याच्या सभेमध्ये राजसाहेब काय म्हणाले की ही सभा सगळ्या देशात बघितली जाते, अगदी जम्मूतही बघितली जाते, अनेक चॅनेल्सवर, हिंदी चॅनेल्सवरती, यूट्यूब चॅनेल्सवरती ती सभा दाखवली जात होती. आता हे कोणामुळे साध्य झालं? जर विचार करा, राज ठाकरे यांनी मोदी शहांच्या विरोधातली भूमिका जशी 2019 केली तशीच घेतली असती तर गोदी मीडियाने अशी दाखवली असती ती सभा?
आता म्हणतील की याचा काय आमचा काही संबंध आहे, कोणी केलं आम्हाला माहीत नाही, भाजपचाही काही संबंध नाही. ठीक आहे, तर तुम्ही म्हणा, आपण ते खरं पाहूया. पण हे बघा कशा पद्धतीने चाललंय. आता राज ठाकरे यांच्या सभेनंतर मग नेहमीच्या पद्धतीचं राजकारण झालं. म्हणजे राज ठाकरेंनी शरद पवारांवरची टीका केली आणि शरद पवारांनी ज्या संयतपणे ज्या प्रगल्भपणे त्यांना त्या आरोपांना उत्तर दिलं हे मी सांगतोय तुम्हाला. या त्याचं मी कौतुक फेसबुक पोस्ट लिहून सांगेन. त्यामध्ये काय माझ्या दृष्टीने शरद पवार, राज ठाकरे, शिवसेना वगैरे काही समाजामध्ये माझ्या दृष्टीने सगळ्यात अग्रक्रम आहे की या राज्यातली या देशातली शांतता, समाजातला सलोखा कायम राहिला पाहिजे, समाजातलं ऐक्य कायम राहिलं पाहिजे. हे ऐक्य ज्या ज्या पद्धतीने कायम राहील त्याला माझा सपोर्ट आहे. मगाशी एक मुद्दा राहिला, मी जे म्हटलं की भोंग्याच्याबद्दलचं राज ठाकरे जे म्हणाले आणि त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या प्रश्नांचा भोंगा माझ्या डोक्यात कसा आहे तो तुम्हाला सांगतो. पण इतके सण राज ठाकरे काय म्हणाले की एकदाच हे काय काही सण आमचे काय गणपती उत्सव 10 दिवस असता असतो, पण केवळ गणपती उत्सव असतो का? नवरात्र असतं, 9 दिवस नवरात्र, मग आता चैत्रातला तो एक नवरात्र, अगदी हनुमान जयंती, रामनवमी, कितीतरी मी गोष्टी सांगेन वर्षभर. लाऊडस्पीकर हिंदूंच्या सण उत्सवांना आणि अन्य धर्म असतील कुठले त्यांच्या याला मोठमोठ्यांनी लाऊडस्पीकर लावलेला असतो. म्हणून मी गेल्या वेळी सांगितलं होतं की हा आवाजाच्या प्रदूषणाचा मामला आहे आणि नमशी दिवस हे भोंगे उतरवले पाहिजे. तसेच केवळ एवढंच नाही, सत्यनारायणाच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो की राजकीय पुढारी, राजकीय पक्ष अशा प्रकारे लाऊडस्पीकर्स लावतात त्याच्यापासून प्रेरणा घेऊन सोसायटीमध्ये घराघरात सुद्धा कधी कधी सत्यनारायण असेल काही असेल ना मोठमोठे लाऊडस्पीकर्स लावायचे, पार्ट्या करायच्या आणि नाचायचं त्याच्यावरती मोठमोठे लाऊडस्पीकर्स लावून हे चालू असतं. राजकीय पुढाऱ्यांनीच हे थांबवलं नाही. राज ठाकरेंनी असं म्हटलं की तुम्ही भोंगे काढा, ते काढलेच पाहिजे माझ्या मते, मुसलमानही सगळ्यांनीच पण आम्ही सुद्धा काढू. असं जर राज ठाकरे यांनी आवाहन केलं त्याला प्रतिसाद मिळेल लोकांचा, त्यांचा लोकांच्या जनमानसावरती प्रभाव आहे हा एक भाग. आता शरद पवारांवरती त्यांनी टीका केली, मग बाबासाहेब पुरंदरे वगैरे, आज तर बाबासाहेब पुरंदरेंचं एक पत्रच त्यांनी केलं की जेम्स लेन, शरद पवार म्हणाले की बाबासाहेब पुरंदरेंच्यावरती मी जी काही टीकेची भूमिका आहे ती योग्यच आहे असं माझं मत. मग लोक काय म्हणतात की बाबासाहेब पुरंदरेंच्या अनेक कार्यक्रमांना तुम्ही हजर होता, त्यांचं कौतुक केलं होतं, तो वेगळा मुद्दा. माझ्या मते जेम्स लेनचा मुद्दा जो आहे, जेम्स लेनला ब्रीफ कोणी केली, माहिती कोणी दिली, ही माहिती प्रसिद्ध झाली. जेम्स लेननी त्या ग्रंथात त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंबद्दल प्रश्न विचारले गेले. मग जेव्हा वाद सुरू झाला त्यानंतर बाबासाहेबांनी जेम्स लेनला पत्र लिहून कळवणं की हे चुकीचं आहे आणि हे आम्हाला मान्य नाही, हा ही पश्चात बुद्धी झाली. हे नंतरचं त्यांचं नंतर त्यांनी घेतलेली भूमिका होती. राज ठाकरे यांनी आज जे पत्र प्रस्तुत केलेलं आहे बाबासाहेबांचं ते नंतरचं पत्र आहे. पण जर ते म्हणाले की हा जातीयवाद राष्ट्रवादीनी सुरू केला आणि मग संभाजी ब्रिगेडनीसुद्धा त्याच पद्धतीने रिॲक्ट झाले, मग काय आम्ही तुम्ही जर अंगार असाल तर आमीसुद्धा काय आम्ही आमच्यामध्ये सुद्धा आग आहे वगैरे अशा प्रकारची काही आव्हानं प्रतिआव्हानं दिली. मग एक मौलवी मालेगावची कोणी म्हणाले की अजिबात सहन करणार नाही हे, तसं अबू आझमी म्हणाले होते पूर्वी, वादग्रस्त आणि अतिशय वाह्यात वक्तव्य करणारा अबू आझमींचा हात धरणार दे कोणी, त्यांना तुरुंगातही टाकलं होतं. मग ती शिक्षा त्यांची थांबवली गेली पण तुरुंगात गेले होते ते अबू आझमी. आता असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं की मग ते दुसरी बाजूने दुसऱ्या प्रकारची प्रतिक्रिया मग वातावरण बिघडवणं हे भयानक आहे. पण शरद पवारांनी अतिशय शांतपणे उत्तर दिली आणि त्यामध्ये गैरसमजही दूर केले काही. आता जे पत्र प्रस्तुत केलं मी सांगितलं बाबासाहेबांचं, ती पश्चात बुद्धी आहे बाबासाहेबांची. आणि शरद पवारांनी जातीयवादी म्हणजे शरद पवारांच्याकडून सुद्धा काही अशा प्रकारची वक्तव्य झाली हेही मी सांगेन. मी कोणाचं काही सरसकट पुरस्कार कधीच करत नाही, मला जे आवडलं नाही उचलेलं नाही ते मी सांगेन.
आणि मराठा केंद्रित राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालंच हे सुद्धा मी सांगतो. शरद पवार म्हणाले की मधुकर पिचड छगन भुजबळ ही उदाहरणं झाली. जसं राज ठाकरेंनी सांगितलं की कोण तो एक शेख म्हणून माणूस आहे जो बघा आमच्याकडे मनसेमध्ये आहे, हे प्रतिकात्मक झालं. एखादं उदाहरण द्यायचं वानगी दाखल आपला जो आपल्यावरचा हल्ला परतवण्यासाठी. तसं शिवसेनेमधले सुद्धा आपल्याला माहिती आहे की शाबीर शेख होते शिवसेनेमध्ये, मग ते देशभक्त मुस्लिम आमच्याकडे कसे आहेत, मग बाकीचे देशद्रोही एक मुस्लिम. अशा प्रकारचं राजकारण आता जुनं झालं, आता कालबाह्य झालं हे भावनात्मक मुद्द्यांचं राजकारण. आजच्या काळातलं राजकारण जे मनसेकडनं, राज ठाकरेंकडनं, शहरातल्या समस्याकडनं, शहरीकरण मोठ्या प्रमाणात आहे ते त्यांच्याकडनं अपेक्षित, पण मी रिपीट करत नाही त्या. आता मग दुसरीकडे जसे गिरीश महाजन म्हणाले की आमची युती होऊ शकते, आता समजा युती नाही झाली असं झालं, थेट युती नाही झाली तर ॲडजस्टमेंट होऊ शकते, तेही नाही झालं तर मनसेला जर संपूर्ण सपोर्ट भाजपकडनं दिला जाईल आणि त्याच्यानंतर दोघां मनसेच्या काही जागा निवडून आल्या, जागा कमी पडत असतील तर मनसे आणि भाजप मुंबई महानगरपालिकेत पुण्यामध्ये एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेमधनं हटवण्यासाठी शिवसेनेला भाजप संपूर्णपणे मनसेला मनसेचा उपयोग करून घेणार आहे आणि मनसे भाजपचा उपयोग करून घेणार आहे, हे स्पष्ट आहे. आता हे स्पष्ट झालेलं आहे. आता दुसरी गोष्ट अशी, आता त्याच्या लांब बघितलं आपण तर आता काय प्रश्न असा आहे की अँटी इन्कम्बन्सी येणार, त्यामुळे शिवसेनेला सतत सांगायला लागते की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे, नकली हिंदू हृदय सम्राट आमच्याकडे नाही आहेत, ओरिजिनल हिंदू हृदय सम्राट जे बाळासाहेब ठाकरे त्यांचा वारसा माझ्याकडे आहे, हिंदुत्व आम्ही सोडले सारखं काय सांगायला लागतं. याचं कारण काय, त्यांना भीती वाटते शिवसेनेला की आता या भाजप नरेंद्र मोदी शहांच्या आणि यांच्यापुढे आपण टिकू शकणार नाही. एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत आहेत, कोणी तुरुंगात जात आहेत, आणि दुसरीकडे आम्ही हिंदूने आम्ही मुसलमानच्या लांगून चालन करतो असं झालं तर आपल्या मतांवर परिणाम होईल. म्हणजे असं झालेलं आहे आता, मग शिवसेनेचं काय होणार पुढे? तुम्हाला सांगतो, ज्या मगाशी उदाहरणं दिली की लोकसभा 2009 निवडणुकीमध्ये काय झालं होतं आणि शिवसेनेलाही फटका कसा मनसेचा बसला होता. मग म्हणतात की काय मनसेला कोण विचारतं आहे, तसं नाही आहे. राजकारण हे प्रवाही असं बदलत असतं. मनसेला इतकं तुच्छ लेखू नका, कोणी लेखू नका. पण शरद पवार जे काय म्हणाले, शरद पवारांना टार्गेट करणं जातीच्यावरनं, मग मुस्लिम आरक्षणा प्रश्नावर देवेंद्रजींनी शरद पवारांना टार्गेट करणं, याचा अर्थ भाजप आणि मनसे आता एकीकडे राष्ट्रवादीला एकीकडे शिवसेनेला टार्गेट करत आहे आणि तिसरीकडे सातत्याने काँग्रेसचा काय ते सहानुभूतीने विचार करत आहे काँग्रेस. म्हणजे उदाहरण तर काय की काँग्रेसकडे ऊर्जा खाता आहे तर बघा त्यांना मग पैसेच द्यायचे असं काँग्रेसमध्ये अन्याय करतात. अशा प्रकारची याची ममत्वाची प्रेमाची भावना काँग्रेसबद्दल व्यक्त करणं, कारण काँग्रेसची ताकदच कमी झालेली आहे. हल्ला कोणाचा करायचा जे आपल्याला आव्हान देऊ शकतात राष्ट्रवादी आणि शिवसेना, ही स्ट्रॅटेजी हे लक्षात घ्या. आता रामदास आठवले काय म्हणाले की राज ठाकरे यांचा तोल गेलेला आहे, नंतर ते म्हणाले की धमकी देऊ नका वगैरे वगैरे वगैरे. अरे रामदास आठवलेंना मला सांगायचं आहे, इतकी प्रकरणं दलित अत्याचाराची झाली, ॲट्रॉसिटी कायद्यासारखं मध्यंतरी पातळ करण्याचा प्रकार झाला, काय केलं तुम्ही? काहीही केलं नाही तुम्ही. तिथे सरकारमध्ये बसलेला तुम्ही काय करताय? राज ठाकरे यांना कुठल्याही प्रश्नावरनं काही तुम्हाला सांगण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच नाही. तुम्ही काय केलं ते सांगा, तुमचं मत योग्य आहे असं मी म्हणेन. म्हणजे राज ठाकरे यांनी कोणाला धमकी देऊ नये हे योग्य आहे, पण रामदास आठवले काय बोलत आहेत वेगवेगळ्या वेळी हेही लोक बघत आहेत ना. आता दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांनी सांगितलं की प्रबोधन काय वाचले असते तर राज ठाकरे असं बोलले नसते, आणि बरोबरच आहे ते. प्रबोधनकर वाचले असतील, त्यांनी वाचलेच असणार राज ठाकरे मी, पण कुठे काय कशाचा वापर करायचा हेही त्यांना माहिती आहे. आता त्यांना वाटतंय आपण एक तात्विक चर्चा सोडून बाजूला ठेवू, पण त्या राजकारण म्हणून राज ठाकरे आज त्यांच्या फायद्याचं राजकारण करतात, त्याचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की
आता बघा, मगाशी मला म्हणजे म्हणायचं आहे की आज आपल्याकडे जर बघितलं तर एकूण चार पक्ष आहेत, हां चार पक्ष आहेत आपल्या रेल्वेमध्ये किंवा लोकलमध्ये, कशी की चौथी सीट कोणाची असा प्रश्न होतो. इथे तर चार सीटा ऑक्युपाय केल्या आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी एकीकडे, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना त्यांच्याबरोबर आणि भाजप. आता याच्यामध्ये मनसेला जागा करायची आणि मनसेला जागा करायची असेल तर त्यांना आता कोणाची जागा वोट्स खावी लागतील, कापावी लागतील, ती शिवसेनेचीच कापावी लागतील. शिवसेनेची जागा आणि मतं कापल्याशिवाय मनसे वाढू शकणार नाही हे राज ठाकरे यांना बरोबर माहिती आहे. आणि त्यांना हेही माहिती आहे की विकासाच्या प्रश्नांचा विकास विकास म्हणतानाच योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशमध्ये काय केलं, धार्मिक मुद्दे उपस्थित केले आणि मतं मिळवली. कशी बशी त्यांनी आपली सत्ता कायम ठेवली, सीटा कमी झाल्या त्यांच्या, कशी बशी म्हणजे सीट्स कमी, जागा कमी झाल्या त्यांच्या, पण रोखलं बाकीच्यांना. मायावतीला सांभाळलं एकीकडे, बघा तिकडे मायावतींचा कसं त्यांनी हे केलं, उपयोग करून घेतला. मायावतींनी जर यांच्याबरोबर आली असती समाजवादी पार्टीबरोबर तर आज चित्र वेगळं झालं असतं. तुम्ही म्हणा मग गेल्या वेळी काय झालं होतं ते सोडून द्या तुम्ही, राजकारण बदललं, त्यानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, प्रचंड असंतोष होता, पण मायावतींना कशा पद्धतीने सायलेंट केलं गेलं, ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे आणि ही स्ट्रॅटेजी आपण लक्षात घेतली पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की उद्या मनसेचा भाजप वापर करेल, असं झालं की मुंबई महानगरपालिकेमध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये यांची युती झाली भाजप आणि मनसेची आणि दोघांचा फायदा आला, त्यांच्या सगळीकडे सत्ता आली. पुण्यात मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे, पुण्यात भाजपची सत्ता आहे, आता महानगरपालिकेत पण सत्ता आली तर काय होईल, तर असं होईल. त्यामुळे तुम्हाला सांगतो की समजा मनसे वाढायला लागली, असं झालं की शिवसेना एकदम कमी झाली, शिवसेनेची ताकद कमी झाली, मनसेची वाढायला लागली, तर उद्या मनसे आणि भाजप यांच्यात असा संघर्ष होईल. भारतीय जनता पक्ष जो जो पक्षाची मैत्री करतो तो हळूहळू खायला बघतो, त्याला 100% भाजप हे त्याचं लक्ष आहे आणि ते लक्ष साधेपर्यंत कोणाकोणाचा उपयोग करून. पण बघा तुम्ही, तृणमूल काँग्रेस, बीजू जनता दल, द्रमुक हे जे पक्ष आहेत किंवा अण्णा द्रमुक, त्यांनी या पक्ष त्यांनी आपली ताकद कायम ठेवली, हिंदुत्वाचा आधार न घेता त्यांनी प्रादेशिक अस्मितेच्या बळावरती सत्ता मिळवली. अशी सत्ता मिळवण्याचं लक्ष मनसेचं असलं पाहिजे, ते होतंच. राज ठाकरे म्हणाले होते की एक हाती सत्ता मला द्या मग मी तुम्हाला महाराष्ट्राचा चेहरा मला बदलून दाखवतो. ती एक हाती सत्ता राज ठाकरे यांना देण्याचं नाकारलं, फक्त एकच आमदार आता त्यांचं होतं आहे, एकच आमदार. मग एका आमदाराकडून दोन खासदारांकडून भाजप किती मोठा पक्ष झाला बघा. एका आमदारावर राज ठाकरे यांना मोठं उद्दिष्ट गाठायचं असेल, माझी इच्छा आहे की त्यांनी महाराष्ट्राचे मुद्दे घ्यावेत, मराठीचा मुद्दा घ्यावा, भाषेचे मुद्दे घ्यावेत, शहरांचे मुद्दे घ्यावेत, शेतकऱ्यांचे मुद्दे घ्यावेत, जीन्समधला टी शर्ट्समधला शेतकरी त्यांना बघायचं, हे मुद्दे घ्यावेत अशी माझी अपेक्षा आहे. पण आपल्या अपेक्षेला कोण विचारतोय, ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करणार. त्यांना असं वाटलं की भाव विकास मागे टाकायचा, आता पहिली विकास होता आणि भावनात्मक मुद्दे खाली होते, आता भावनात्मक मुद्दे वर आणि विकास मागे, आणि सत्ता आल्यानंतर मग बघू काय करायचं, ते कसा चेहरा पालटावायचा तो. पण तिथे जाण्यासाठी आता मला हेच करणं भाग आहे असं त्यांचं मत आहे. पण उद्या मनसेची ताकद वाढली, मनसे शिवसेना झाली उद्या असं झालं, तर जे शिवसेनेचं भाजपने केलेलं आहे तेच मनसेचं भाजप करेल, यात मला शंका वाटत नाही. आता काही मुद्दे मी विसरीन म्हणून सांगतो, मला एक आठवण झाली. मी कुठली तुलना करत नाही ना, लगेच नाही तर म्हणाल की यांची आणि त्यांची तुलना काय. आता बॅरिस्टर म्हणजे कायदे आझम जीना यांनी पाकिस्तानची निर्मिती केली, ते मुळात
अजिब ते सेक्युलर होते, ते अजिबात धर्माचे धर्म धर्म धर्माभिमानी सुद्धा नव्हते, धार्मिकही नव्हते ते. पण त्यांनी पाकिस्तानची निर्मिती कशावरती केली? इस्लाम इस्लाम डायरेक्ट ॲक्शन वगैरे हे करून, म्हणजे राजकारणासाठी धर्माचा उपयोग केला ते स्वतः तसे नव्हते, हे लक्षात घ्या. लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव असेल किंवा बाकीच्या ह्याच्या पद्धतीने राजकारणात धर्माचा वापर केला मर्यादित का होईना, ते स्वतः होते का तसे, ते एवढे काही धार्मिक नव्हते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा होती, पण त्यांनी आपल्या मुलींचा बालविवाह करून दिला नाही, हेही लक्षात घ्या. म्हणजे या गोष्टी तुम्हाला सांगतो. आता मला शेवटचा मुद्दा जो टच करायचा, माझं असं म्हणणं आहे की वारा येईल तसं पाठ फिरवणं हे आपण राजकारणात बघ, पण मनसेचं म्हणजे विशेषतः मनसेचा आत्मा काय, खुद्द मनसेच्या मनात काय, मनात काय, मनातले खरे विचार काय, की तुम्हाला खरोखरीच असं वाटतंय का की आपण धर्माचं राजकारण करावं? कारण तुम्ही अगोदर वेगळी भूमिका घेतली होती आणि आता वेगळी भूमिका तुम्ही घेताय. म्हणजे शेवटी काय आहे की एवढं काही म्हटलं तरी लोक असं विचारू शकतात की तुम्ही खरे कोण आहात, आतला आवाज तुमचा काय सांगतो, खरे कोण आहात तुम्ही, तुम्हाला खरंच असं वाटतंय का की हे भोंग्याचं राजकारण करावं? नंतर तुम्हाला खरंच असं वाटतंय का की मनसेचं रूपांतर भाजपसारख्या एखाद्या पक्षात व्हावं, भाजपची महाराष्ट्रातली शाखा म्हणून असं व्हावं, दुय्यम स्वरूप आपल्याला यावं का प्रबोधनकारांचा सामाजिक सुधारणांचा वारसा आपण घ्यावा का स्वतः राज ठाकरे यांनी विकासाचा जो चेहरा घेतला तोच योग्य आपल्या योग्य चेहरा असं तुमचं मत आहे? तुम्ही खरे कोण आहात, मनात काय आहे तुमच्या, मनातले विचार काय आहेत, का ही घेतलेली पोज आहे? मग हे जरी राजकारण तुम्ही भोंग्यांचं असेल, समान नागरी कायदा, लोकसंख्येनंतर हे प्रश्न उपस्थित करताय, ते तरी तुम्हाला मुद्दे मनापासून तसं वाटते का ते करावं आपण का राजकारणासाठी ते करताय? कारण जाहिरातीमध्ये तुम्हाला सांगतो, जाहिराती, कारण राज ठाकरे यांना जाहिरात क्षेत्राचं खूप आकर्षण आहे, सिनेमाचं आकर्षण आहे, प्रेझेंटेशनचं आकर्षण आहे, कारण ते कलाकार आहेत, ते उत्तम जाहिरातपटू झाले असते, अतिशय उत्कृष्ट त्यांच्या जाहिरातीसुद्धा असतात, त्यांची बुकलेट्स असतात, त्यांची पुस्तकं असतात, अतिशय उत्कृष्ट प्रेझेंट केलेली असतात. पण जाहिरात करणारा जो माणूस असतो त्याला ते सगळं पटलेलं असतं असं नाही, पण लोकांना पटवून देण्याची जो तंत्र त्याच्याकडे त्याला अवगत असतं. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की राज ठाकरे राजकारणात तुम्हाला जाहिरात पटूसारखं वावरायचं आहे का खरं जे मनाला मुद्दे पटतात भिडतात, जे मला असं वाटतं की तुम्ही जे खरं बोलत होतात ना, शहरांबद्दल तुमच्या मनात जी आस्था होती, मुंबईच्या मुंबईवरती खरे तुम्ही प्रेम करणारे आहात, हे मला नेहमी असं वाटतं की जे आता काँग्रेसचे राष्ट्रवादी अनेक नेते जे बाहेरून इथे येतात ना, ते मुंबईत राहतात पण सतत आपल्या गावाकडे राहतात, तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघात लक्ष द्या, पण मुंबईवरती ते प्रेमच करत नाही, त्यामुळे मुंबईच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीवाल्यांनी त्या काळात. मग हळूहळू करणं भाग पडला, हा भाग वेगळा. तसं मुंबईवरती खरं प्रेम ठाकरे घराण्याचं आहे, कारण तुमचं मुंबई, तुम्ही मुंबई करा, मुंबईवरती खरंच प्रेम येते. अशा वेळी तुम्ही जे प्रश्न मांडत होता ते आम्हाला असं वाटत होतं की हे विकास आहे, स्मार्ट सिटी पाहिजे, मुंबईमध्ये खड्डे नकोत, रस्ते कसे पाहिजेत, पूल कसे पाहिजेत, हे तुम्ही जे म्हणत होतात ना ते तुम्ही खरे राज ठाकरे वाटत होते, तेच तुमच्या मनात ते खरे बोल होते, ते खरे वाटत. आता असं वाटतंय काय की तुम्ही ही पोज घेतलेली आहे, आणि पोज घेतलेली असेल तुम्हाला यश मिळेल त्याच्यामुळे, जाहिरातीला यश मिळतं अनेकदा, पण भाजप तुमचा उपयोग करून घेणार हे नक्की आहे. अर्थात मी तुम्हाला काही शिकवण्याची गरज नाही, राज ठाकरे भाजपलाही कसं जागेवर ठेवायचं हे तुम्हाला माहिती आहे, पण येत्या काळामध्ये शिवसेना विरुद्ध मनसे हीच लढाई होणार आहे, ती मराठीसाठी होणार आहे, ती हिंदुत्वासाठी होणार आहे,
आणि याच्यामध्ये कोण पक्ष हा मोठा होतो. शिवसेना आत्ता मोठा पक्ष आहे, पण हे यापुढच्याही काळात तसं होईल राहील असं नाही. मनसेचं शिवसेनेच्या समोर आता आव्हान निर्माण होणार आहे, कारण हे आता वादळ घोंगावत आहे. त्यांची मनसेची राज ठाकरेंची आत्ताची मतं मला बिलकुल मान्य नाही आहेत, कारण मी डॉक्टर बाबासाहेबांना, मी नेहरूंना, गांधीजींना मनापासून मानणारा माणूस आहे, पण त्यांना या राजकारणात यश येण्याची शक्यता आहे. म्हणून शिवसेनेला आता सावधगिरी बाळगायला लागेल, हे आव्हान कसं पळतवून लावायचं. आता मुख्य लढाई आहे की महाराष्ट्रातले जे हिंदुत्वाचे जे हिंदुत्वाचं जे महाराष्ट्राचं जे लोक आहेत, म्हणजे शिवसेनेकडे सगळे हिंदुत्वाचं आहे ना आता महाराष्ट्रात, त्यावरती आता मनसेचा क्लेम करणार आहे. आणि म्हणून मनसेच्या भोंग्याच्या निमित्ताने माझ्या मनात हा प्रश्नांचा भोंगा सुरू झाला. आता हा भोंगा आणि त्याचा आवाज कधी थांबतो मला माहीत नाही, बघूया काय होतं ते. नमस्कार, इथेच थांबतो.